हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी. नागपुरात नितीन गडकरींसह विकास ठाकरेंकडून मतदान. गडकरी आणि विकास ठाकरेंचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार. पहिल्या टप्प्यात 8 केंद्रीय मंत्री, 2 माजी मुख्यमंत्र्यांसह 1 माजी राज्यपालांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार. जितेंद्र सिंह, नितीन गडकरी, भूपेंद्र यादवांसह किरेन रिजिजू, संजीव बालियान निवडणुकीच्या रिंगणात. गडचिरोलीच्या कुरखेडामधील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड. 2 तासानंतरही मतदान सुरू नाही. केंद्रावर नागरिकांची गर्दी. चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी बजावला मतदानाचा हक्क. महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढाई. चंद्रशेखर बावनकुळेंकडून रामटेकमधील कोराडी केंद्रावर मतदान. तर नागपुरात मोहन भागवतांनीही मतदानाचा हक्क बजावला. भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोळेंचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार. तर गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यात लढत. रामटेकमध्ये महायुतीचे उमेदवार राजू पारवेंकडून उमरेडमध्ये मतदान. काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या पारवेंची प्रतिष्ठा पणाला. अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल. चौकशीची आदेश हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कचा कचा बटणं दावा. दादांनी केलं होतं वक्तव्य. गडचिरोलीमध्ये पिंक पोलिंग बूथ. मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांसह सुरक्षेसाठी महिला पोलीस. रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राणेंचा रोड शो. सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आज अर्ज भरणार. संजय राऊत, विश्वजित कदम, सतेज पाटील, जयंत पाटलांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार. सोलापूर लोकसभा निवडणुकीतून एमआयएमची माघार. संविधानाला वाचवण्यासाठी आमची माघार. एमआयएमचे सोलापूर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्याकडून स्पष्ट. रामदास तडस आणि नवनीत राणांसाठी नरेंद्र मोदींची दुपारी वर्ध्यात प्रचार सभा. रामदास तडस वर्ध्यातून तर नवनीत राणा अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात. प्रकाश आंबेडकरांची आज बुलढाण्यात प्रचार सभा. वंचितचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात. आदित्य ठाकरे आज अहमदनगर लोकसभा दौऱ्यावर. शिर्डीतील उमेदवार भाऊसाहेब वाघचौरेंच्या प्रचारात सहभागी होणार. धाराशिवमध्ये काँग्रेसला धक्का बसणार. काँग्रेस नेते मधुकरराव चव्हाणांचे पुत्र सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार. कोरोनातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा. 30 जणांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा 10 मे रोजी निकाल. सरकार पक्षासह बचाव पक्षाकडून युक्तिवाद पूर्ण. नाशिकच्या इगतपुरीमधील अनेक धरणात 20% कमी पाणी साठा. पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी मधील पायाभूत सुविधांसाठी मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30 पर्यंत विशेष ब्लॉक. लखनऊ आणि चेन्नई आज आमने सामने. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ आणि केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊचा संघ सज्ज. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी.